नमस्कार, मी संगीता। मराठी फूड चॅनल टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत धाबा स्टाईल अंडा करी मसाला। आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। बारीक चिरलेला कांदा, उकडलेली अंडी, दही, फ्रेश टोमॅटो प्युरी, जिरं मोहरी, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्ता, खसखस तिळाची पेस्ट, चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला, कस्तुरी मेथी, कांदा लसूण मसाला, मीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, तेल। आपण यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे। त्यामध्ये आपण अंडी परतून घेणार आहोत। आपण अंडी उकडून घेतलेली आहे। त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, हळद, थोडंसं हिंग, थोडं मीठ आपण हे घालून एक छान परतून घेत आहोत। त्यामुळे अंड्याला छान चव लागते। आपण अंडी परतून घेतली आहे। आता त्याला आपण उभे काप मारूया, म्हणजे त्यामुळे त्याच्या आतमध्ये मसाला जाईल। आपण यामध्ये अर्धी वाटी दही घेत आहोत। यामध्ये आपण थोडी कोथिंबीर, लाल मिरची पावडर, मीठ आणि थोडा गरम मसाला घालतो। मी आपण तर हे छान पेटून घेतोय। हे पेटलेलं दही आपण आता जी परतून ठेवली आहे अंडी, त्याला लावून एक 10 मिनिटं ठेवणार आहोत। आपण जे दही पेटून घेतलं होतं ते आपण या अंड्याच्या मिश्रणामध्ये घातलंय आणि आपण हे आता 10 मिनिटं छान अंडी मॅरिनेट करून ठेवूया। आपण अंड्याला उभे काप मारले म्हणजे हा मसाला सगळा त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब होईल, छान शोषून घेतील अंडी। आपण हे 10 मिनिटं बाजूला ठेवूया। आपण पॅन गॅसवर गरम करायला ठेवलंय आणि त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि तेल तापलेलं आहे आपलं। यामध्ये आपण जिरं आणि मोहरी तडतडायला लावून टाकलेली आहे। आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेत आहोत। आपला कांदा छान भाजलेला आहे। आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकतोय, हिरवी मिरची घालतोय, आपण 2 बारीक चिरल्या हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालतोय। आपण दोन्ही समप्रमाणात घेतलं आलं आणि लसूण आणि त्याची पेस्टही 1 चमचा ते आपण घालून घेतोय। हे छान आपण भाजून घेऊया। आपण यामध्ये हिंग टाकूया, हळद टाकतोय, आपण काश्मीरी लाल मिरची, पण इथे मीठ घालून घेत आहोत मसाल्याचं। आपण अंड्याच्या ह्याच्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपण यामध्ये त्यानुसार मीठ टाकत आहोत। मीठ टाकल्यावर कांदा छान लवकर भाजतो। आपण यामध्ये टोमॅटो प्युरी घालत आहोत, 2 टोमॅटोची प्युरी आहे। आता टोमॅटोच्या प्युरीमधलं पाणी आटेपर्यंत आणि मसाला छान भाजेपर्यंत आपण परतून घेऊया। आपण यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे, 1 टीस्पून गरम मसाला, छान परतून घेऊया। खसखस आणि तिळाची पेस्ट केलेली आहे ती टाकत आहोत। आपण यामध्ये आता कस्तुरी मेथी घालत आहोत। त्याला चोळून घातली की त्याला वास छान लागतो। आता आपण यामध्ये अंडी टाकून घेऊया।
आपण यामध्ये अंडी टाकून घेतलेली आहे आणि आपला मसाला पण छान भाजलेला आहे, साईडने तेल सुटलेलं आहे. पण आपण अंडीही छान परतून घेऊया आणि आपल्याला लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊया. आपल्या आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी घालून घेऊ. एक दीड वाटी पाणी बस होतं. आता आपण ही थोडी ही अंडा करी आपण वाफलवायसाठी मीडियम गॅसवर झाकून ठेवूया, म्हणजे त्याचा मसाल्याचा सगळं चव आपल्या अंड्यांना लागेल. एक 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया. आपण एक 5 ते 6 मिनिटं एक छान वाफ काढून घेतलेली आहे, त्यामुळे आपला मसाला सर्व अंड्याला लागलेला आहे. हे बघा छान तवंग आलेला आहे आपल्या करीला. आपली अंडा करी रेडी आहे, ती आपण आता सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया. आज आपण अंडा करी बनवली, ही धाबा स्टाईल अंडा करी तुम्ही सुद्धा करून पहा आणि तुम्हाला आवडले की नाही हे मला कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत जातील. आणि असंच पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.